नमस्कार पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला इयत्ता 34 मराठीच्या पुस्तकातील पेज नंबर 19 वरील कविता क्रमांक 7 धूळ पेरणे ही कविता म्हणून दाखवणार आहे. या कवितेचे कवी आहेत कवी अशोक कौतिक कोळी. कविता 7 धूळ पेरणे. ऐका, म्हणा, वाचा. असो बरकत धूळ पेरणीला लागला मातीचा जीव झुरणीला. हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला टिपूर मोत्यांची यास मुरणीला. येऊ न एक दिवस जाचक कासा वीस डोळे बनले चातक. कोरडे नक्षत्र पूर पापणीला आलेल आभूट दूर दाटणीला. मिळता डोळ्यांना मेघूट इशारे मातीच्या कणांना फुटले धुमारे. असो बरकत धूळ पेरणीला लागला मातीचा जीव झुरणीला. लागला मातीचा जीव झुरणीला. पालकांनी पाल्याकडून याप्रमाणे कवितेचे गायन करून घ्या. धन्यवाद.